अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या कित्येक दिवसांपासून लवकर लवकर म्हणत एक तारीख पुढे ढकलल्यानंतर आज अखेर शिंदे सरकार यांचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे। या शपथविधीमध्ये आज 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे महाजन यांचा बालीकिल्ला असलेल्या जामनेर शहरात उत्साह मंत्रिपद मिळत आहे संपूर्ण जामनेर तालुक्यातीलच नव्हे तर या उत्तर महाराष्ट्रातील सगळी जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात आनंद आहे, मोठा उत्साह आहे। खरं तर सगळ्यांच्या मनासारखा आजचा दिवस आहे। खऱ्या अर्थानं आता स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सवी साजरा होत असताना आमचे लाडके नेते माननीय गिरीश महाजन आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। निश्चितच सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात, जनतेच्या मनात खूप मोठा आनंदाचं वातावरण आहे। आता तुमची पुढची अपेक्षा काय असणार भाऊ, दुसऱ्यांदा मंत्रिपद? मागच्या वर्षाचा कार्यकाळ भाऊंचा पाहता, भाऊ हे महाराष्ट्राचे नव्हे तर फडणवीस सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे आणि निश्चितच चांगलं खातं भाऊंना मिळेल आणि भाऊंच्या हातून या महाराष्ट्राची, देशाची खूप सेवा घडेल यात आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही। आता ते आपले जळगाव जिल्ह्याचे विकास कामे थांबलेले, आता यांना गती मिळणार आहे? निश्चितच ज्या वेळेस आपण पाहिलं असेल की मागच्या सरकारने अनेक ज्या योजना होत्या त्या बंद केल्या आणि जो निधी होता तो थांबून ठेवला होता। जसं आमचं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं सरकार आलं आणि लगेचच 2200 कोटी जळगाव जिल्ह्याला वागूरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळाला। अनेक सिंचनाचे जे रखडलेले प्रकल्प होते ते निश्चितच भाऊ मार्गी लावतील यात आमच्या मनात कोणाच्या मनात शंका नाही। संपूर्ण जळगाव जवळचा संपूर्ण क्रांतीचा सपुतळा आज कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेत आहे। आपल्याला माहितीच आहे भाऊ म्हणजे एक धंदावाद आणि संपूर्ण
जालनेर नव्हे तर संपूर्ण जळगाव जालनेर तालुका नव्हे जळगाव जिल्हा नव्हे संपूर्ण खानदेश परिसर पाहुणच्या या कर्तृत्वाने आज जाळून निघेल आणि पाहुणच्या कर्तृत्वाची जाळणी सर्वांच्या समोर आहे। हा एक संकटमोचक म्हणून नावाजलेला हा माणूस त्याच्या पुढेही एक सदैव कार्यरत करणार सदैव या कार्यामध्ये मग्न राहील। पाहुणचा झंझावात हा न थांबणारा आहे आणि यापुढेही पाहुणचे कार्य असे सदैव चालू राहील। पाहुणना त्यांच्या मंत्रिपदासाठी शुभेच्छा धन्यवाद। सर्वप्रथम या जामनेर तालुका पंचक्रोशीतील जनतेतर्फे मी सर्वांना भाऊंना हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर या अडीच वर्षापासून या खानदेशचा या उत्तर महाराष्ट्राचा जो विकास रखडलेला होता आम्हाला शाश्वती आहे की आता उर्वरित अडीच वर्षामध्ये एकही कुठलंही काम आपलं अपूर्ण राहणार नाही। गिरीश भाऊंच्या माध्यमातून सर्व कामे मार्गी लागतील। उत्तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची कामं मार्गी लागतील। जय हिंद जय महाराष्ट्र। मान सन्मान वाढलेला आहे अतिशय चांगलं नेतृत्व आणि त्यांनी जिल्ह्याचा विकास विकासामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। नवे महाराष्ट्रामध्ये एक दमदार नेतृत्व आहे आणि यांच्या येण्याने या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची कामे होतील। तापी विकास महामंडळाची कामे होतील, जळगाव जिल्ह्याचा विकास होईल, जामनेरचा विकास होईल, तळागाळातील माणसाचं एक नेतृत्व जे आशेने पाहिलं जातं ते होईल आणि त्याच्यानंतर ज्यांना सर्वांना अपेक्षा आहे की अगदी मेडिकलमध्ये म्हणजे रुग्णांची सेवा करणारा हा आमचा देवदूत याचा यांना मंत्रिमंडळात चान्स मिळाल्याने आपल्या सर्वसामान्य नेतृत्वाला चान्स मिळाला आहे असं मी म्हणतो। आणि या तालुक्याचं आणि जिल्ह्याची कोणतं खातं मिळायला पाहिजे भाऊला पाटबंधारे खातं मिळावं किंवा मेडिकलमध्ये वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हे खातं मिळावं म्हणजेच या महाराष्ट्रामध्ये सर्वांची सेवा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वसामान्याच्या नेतृत्वाला हा न्याय मिळालेला आहे असं मी समजतो। आज 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या संधीला अतिशय पवित्र दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्राला एक नवीन सरकार या ठिकाणी मिळालं आहे। गेल्या 2.5 वर्षापासनं दिशाहीन सरकार की ज्यांना आपल्या सर्वसामान्य जनतेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भामध्ये कुठली त्यांना बांधिलकी नव्हती, परंतु एकदा पुन्हा या ठिकाणी आपलं फडणवीस साहेबांचं शिंदे साहेबांचं आणि गिरीश भाऊंचं सरकार या ठिकाणी आलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार या ठिकाणी आलं आहे। आज आपल्या राज्याचे नेते आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक माननीय गिरीश भाऊ या ठिकाणी शपथ घेत आहेत। खरं तर जामनेर तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर खानदेशासाठी आणि हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे कारण गिरीश भाऊ एक धडाडीचे नेते आहेत, सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे नेते, सर्वांसाठी मदत करणारे नेते। खरं तर सारी जनता महाराष्ट्राची जनता त्यांना एक संकटमोचक म्हणून बघते, वेगळ्या आशेने त्यांच्याकडे बघितलं जातं। एक आश्वासक असं नेतृत्व आज लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊ या ठिकाणी शपथविधी घेत आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे हा जो आता शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी तर म्हणेल संपूर्ण जामनेर तालुक्याची जनता प्रचंड या ठिकाणी आनंदी आहे। त्याचं कारण असं आहे की भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी या तालुक्याचा सन्मान, या खानदेशाचा सन्मान, जिल्ह्याचा सन्मान दुसऱ्यांदा होतो आहे। भाऊंच्या रूपानं या ठिकाणी एक धडाकेबाज नेतृत्व या जामनेर मतदारसंघाला, खानदेशाला, जिल्ह्याला मिळालं आहे। आज जामनेर तालुक्यामध्ये याच्या अगोदर कोणीही कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं नव्हतं, परंतु भाऊच्या रूपानं ते आम्हाला दुसऱ्यांदा मिळतं आहे। म्हणून पूर्ण जामनेर तालुक्याची तमाम जनता या ठिकाणी फार मोठी आनंदी आहे। हा सन्मान आहे जामनेर मतदारसंघाचा, हा सन्मान आहे खानदेशाचा, हा सन्मान आहे जळगाव जिल्ह्याचा आणि म्हणून आज सगळ्यांना आत्मविश्वास आला आहे की आता जे काही रखडलेले प्रश्न आहेत ते मार्गी लागतील। जिल्ह्याचे प्रश्न असतील, राज्याचे प्रश्न असतील, जामनेर मतदारसंघाचे काही विविध प्रश्न असतील, मग सिंचनाचे असतील, गोरगरिबाचे असतील, दीनदलित अल्पसंख्याक या साऱ्या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असलेलं नेतृत्व म्हणजे माननीय गिरीश भाऊ आणि आज गिरीश भाऊ शपथविधी घेत आहेत। आम्ही जामनेर तालुक्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी जामनेर तालुक्याच्या जिल्ह्याच्या सगळ्या जनतेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतोय, त्यांना पुढील वाटचालीसाठी राजकीय आपले शुभेच्छा देतोय आणि त्यांनी जे आता पुन्हा जनतेच्या सेवेचा वसा घेतला ते करीत राहू आणि जे काही अनेक समस्या अनेक प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर आहे, मग त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसीच्या संदर्भातला प्रश्न मार्गी लागला आहे, अनेक प्रश्न आहे, आपल्या धनगर समाजाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे। या साऱ्या प्रश्नाकडे या सरकारला, मागच्या सरकारला कुठलाही वेळ नव्हता, फक्त
तिजोऱ्या भरण्यामध्ये ते मशगूल होते, परंतु शेवटी आज पुन्हा एकदा जनतेची सेवा करणारा सरकार या ठिकाणी आलं आहे आणि त्याच्यामध्ये गिरीशभाऊंसारखं नेतृत्व आज कॅबिनेट मंत्री होतं आहे आणि म्हणून सारे प्रश्न निश्चितपणे गिरीशभाऊंच्या माध्यमातून मार्गी लागतील हेच आम्हाला निश्चितपणानं आत्मविश्वास आहे, खात्री आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र. आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा.